झाडे फुले देतात बरोबर ना झाड हे एकवचन आहे
फुले देते झाडे फुले देतात अशी ही जी वाक्य आहे तशीच वाक्य आपण पुढचे जे शब्द आहेत पहा पुढचे पाच शब्द आहेत ते पाच शब्दांची पाच वाक्य आपण तयार करायचे आहे तर कोणते आहेत पहा फुले फळे औषधी देते आणि देतात हे आपण यावरून तुम्ही वाक्य तयार करायची आहे चला आजचा होमवर्क घ्या बरं तुम्हाला खालील शब्दावरून वाक्य तयार करा वाक्य तयार करा खालील शब्दावरून वाक्य तयार करा असा हा आजचा तुमचा होमवर्क आहे तर ते शब्द कोणते आहेत ते पहा चला माझ्यासोबत सर्वांनी लिहायचे पहा हे सुद्धा पुन्हा एकदा लिहा तुम्ही हा झाड झाडे फुले फळे माझ्यासोबत सर्वांनी लिहायचं आहे औषधी देते आणि देतात ह्यावरून तुम्ही वाक्य तयार करायचे की दोन ह्या दोन शब्दांचे वाक्य तरी तुमच्याकडे तयार आहे फक्त एवढं तुम्ही लिहायचं हा सोपं आहे फार अवघड नाही एक एकच वाक्य लिहायचं आहे जास्त नाही तर पहा आता ही जी जोडाक्षर आहे पहा हा ही जी जोडाक्षर आहे तर ती जोडाक्षर कशी लिहिलेली आहेत ते पहा हा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगावून जोडाक्षर शिकले ना तसे जी चार जोडाक्षर आहेत ही कशी आहेत ते पुन्हा एकदा आपण शिकूया ऑक्सिजन काय शब्द आहे ऑक्सिजन 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 आता जोडाक्षर शिकताय ना पहिल्यांदा काय आपण करायचं सगळ्यात पहिलं मी काय सांगितलं तुम्हाला तर आता जोडाक्षर कोणता जोडाक्षर कोणता आहे त्याला आपण पहिला अंडरलाईन करायचं मग त्याला अंडरलाईन करायचं आणि ते जोडाक्षर आपण वेगळं लिहून घ्यायचं ऑक्सिजन ऑक्सि हे जोडाक्षर आहे ऑक्सि हे जोडाक्षर आहे मग ते कसं त्याला काय काय जोडलेलं आहे पहा पहा हे अर्ध क हे आहे अर्ध क त्याला काय जोडायचं आहे स ऑक्सि आणि त्याला पहिली वेलांटी ऑक्सि लक्षात आलं ऑक्सिजन मग पहिला वेलांटी लिहायची कसं लिहायचं पहा पहिला वेलांटी लिहायची अर्ध क त्याला स जोडायचं ऑक्सि हा ऑक्सिजन हा शब्द समजला लक्षात आला सर्वांच्या सर्वांच्या लक्षात आला की पहा हा शब्द हे सुद्धा तुम्ही तुमच्या सी डब्ल्यू मध्ये नोटबुक मध्ये हे लिहून घ्यायचं मराठीची जी तुमची नोटबुक आहे त्यामध्ये हे सर्वांनी लिहून घ्यायचं माझ्यासोबत ना आता पहा दुसरा शब्द काय पहा फक्त दुसरा शब्द काय आहे फक्त तर चला ह्याचं जोडाक्षर ओळखा कोणता आहे त्यातला जोडाक्षर आहे त आणि त फक्त तर पहा आता हे त जोडाक्षर आहे मग पहा अर्ध क आहे बरोबर ना त तसं कसा उच्चार करायचा त कचा थोडासा कमी उच्चार आहे आणि तचा जास्त उच्चार त फक्त हा क अर्ध क आणि त बरोबर त माझ्यासोबत सर्वांनी लिहायचं आहे पहा त हा मला काही कारण मात्र वेळा ठोका काही नाही तर साधा एक जोड शब्द आहे जोडाक्षर माझ्यासोबत लिहायचं सर्वांनी चला तिसरा नंबर चला मी आता पण वाळलेल्या हा आता हा शब्द काय आहे वा ल ले ल्या वाळलेल्या वाळलेल्या पहा
का इथे जोडाक्षर कुठला ल्या हे जरी आपण लक्षात आलं का जोडाक्षर आहे ल्या मग इथे जोडाक्षर लिहायचं पहा ल मध्ये य त्याला एकना ल्या हं ल ला एकना ल्या पाळले ल्या हं मग आता अर्ध ल आहे हं त्याला काय जोडायचं आहे य आणि एक कणा बरोबर ल्या पाळले ल्या ल्या पाह वाढले ल्या तर पहा अजून एक शब्द आहे सर्वजण येताना माझ्या सोबत लिहा झालं का पाहिलं आता चौथा शब्द काय आहे फांद्या मुलांना खूप पहा एक लक्ष द्या जोडाक्षर आपल्याला येणं खूप महत्त्वाचं आहे ना व्यवस्थित तुम्ही सराव केलास पाहिजे तर पहा इथे जोडाक्षर कोणता द्या अर्ध द पहा इथे लिहायचं जोडाक्षर द्या हां अर्ध द त्याला य जोडायचं हां आणि त्याला एक काना बरोबर द्या पांड्या लक्षात आला हे जोडाक्षराची कोड करणं महत्त्वाचं आहे खूप हे जर कोड करता तुम्हाला व्यवस्थित आलं तर जोडाक्षर ही व्यवस्थित तुम्हाला लिहिता येतात हा तर हे सर्वांनी माझ्यासोबत लिहायचं आहे तर चला हे लिहून तर झालं असेल तुमचं सर्वांचं आता त्याच्यानंतरच आहे पहा ऐका पहावं म्हणा काय हे पहा ऐका पहावं म्हणा आता हे काय लिहायला आपण हे जोडाक्षर आहेत पहा सगळे काय काय पहा वाचायचा प्रयत्न करा तुम्ही वाचा बरोबर बोट ठेवा आणि वाचा त्याच्यावर पहिला शब्द काय बरं कोण सांगणार मला शिवम सांग बरं पहिला शब्द काय आहे बरोबर उद्या हां उद्या द्या सगळीकडे द्या उद्या नद्या दुसरा शब्द काय आहे नद्या कसलेले पहा जोडाक्षर आहेत ती व्यवस्थित पहा उद्या नद्या होड्या गोट्या मोठ्या आणि पांद्या हा तर पहा लिहूयात हा हे लिहा म्हणजे तुम्हाला पण ते शब्द कसे आहेत ते लक्षात येतील हा उद्या पहा फक्त हे शब्द लिहायचे ना उद्या उद्या नद्या पोळ्या गोट्या मोठ्या आणि पांदे हे शब्द सर्वांनी एकदा तुमच्या नोटबुकमध्ये असेच लिहून घेतला ते सुद्धा चालतं हा चला व्यवस्थित लिहून घ्या बरं झालं तर चला आता पहा
आज एक होमवर्क करा तुम्हाला. तर काय आहे होमवर्क पहा. हं खेळातील स्वयंपाक पहा. या शब्दांच्या नंतर काय आहे पहा. खेळातील स्वयंपाक या कवितेतील आलेले जोडाक्षरयुक्त शब्द पाहून लिहा. काय करायचे आहे खेळातील स्वयंपाक ह्या कवितेमध्ये आलेले जोडाक्षरयुक्त शब्द आपण लिहायचे आहे. हां तर चला आजचा होमवर्क घेऊया. प्रगतीचा खेळातील स्वयंपाक आपण कविता शिकलो ना. आठवते का सर्वांना खेळातील स्वयंपाक शब्द पाहून लिहा. पहा खेळातील स्वयंपाक या कवितेत आलेले जोडाक्षरयुक्त शब्द पाहून लिहायचे. फक्त पाहून लिहायचे, थोडे असतील शब्द, ते शब्द तुम्ही कुठले शब्द लिहायचे पण जोडाक्षरयुक्त शब्द लिहायचे. तर चला लिहा बरं होमवर्क लिहा. तर चला हे नोंद झालं ना सर्वांचं. आता आपण काय करायचं आहे अच्छा फक्त वाचायचं आहे तरी पण आपण लिहून घेऊ. एक वचन अनेक वचन लिहायला आपल्याला उपयोगी पडतं हे. हा तर आता वचन म्हणजे काय आपण मागच्या वेळेस शिकलो बरोबर आहे ना. तरी पण आपण एक व्हिडिओ तुम्हाला वचनाचा मी करून पाठवणार आहे. तर पहा वचन म्हणजे काय आपण शिकलो मागच्या वेळी. काय काय शिकलो सांगा. वचनाची व्याख्या सांगा. तर ज्या शब्दातून वस्तू व्यक्ती प्राणी यांचा बोध होतो त्याला आपण वचन म्हणतो. आता एक वचन म्हणजे काय. तर ज्या शब्दातून वस्तू व्यक्ती प्राणी यांचा एक संख्यात्मक बोध होतो. काय म्हटलं मी. एक संख्यात्मक बोध होतो त्याला एक वचन म्हणतो. तर आता पहा अनेक वचन म्हणजे काय. ज्या शब्दातून वस्तू व्यक्ती प्राणी यांचा अनेक संख्यात्मक बोध होतो किंवा एकापेक्षा जास्त संख्यात्मक बोध होतो त्याला अनेक वचन म्हणतो. मग एक फळ असेल तर अनेक फळ असतील. एक झाड असेल तर अनेक झाड असतील. असं अनेक वचन एक वचन आणि अनेक वचन. हा तर पहा हे अनेक वचन आपण लिहून घेणार. चला नोटबुकचे तुमच्या महिन्याचे दोन भाग करायचे आहेत पहा. तर दोन भाग करायचे सर्वांनी आणि नंबर करायचे. इथंच खाली कंटिन्यू केला तरी सुद्धा चालेल या होमवर्कला. हा तर पहा आता एक वचन आणि अनेक वचन. एक वचन अनेक वचन. तर पहा एक वचन काय आहे. झाड आणि झाडे. फांदी. माझ्यासोबत सर्वांनी लिहायचं आहे हे तुम्हाला येतं. एक वचन अनेक वचन. फांद्या.
पक्षी कक्षा येतं का पक्षी पक्षीच पक्षीच येतं पक्षीच म्हणतो आपण तर पहा मूल मूलाचं अकर मूल मूल आता मला पहिला उकार येतो पहा मुले मूल हा दीर्घ उच्चार आहे मुले हा लघु उच्चार हा मुले घरटे एक आहे घरटे एकवचन आहे घरटे अनेकवचन घरटी घरटी हा तर पहा जनावर एक असेल तर जनावर जनावर म्हणजे काय गाई म्हशी बैल त्याला आपण जनावर म्हणतो आणि जनावरे फूल इथं पण असंच आहे ना फळ दुसरं होतं फूल आणि फुले लिहिताय ना फळ पहिलं होता फुले व्यवस्थित माझ्यासोबत लिहायचं सर्वांनी फळ एक असेल तर फळ अनेक असतील तर फळे हे शब्द सगळे तुम्हाला येतात मागच्या वर्षात मी सर्व शब्द हे पाठ केले ना पान आणि पाने समज आलं लक्षात हे नऊ शब्द तुम्ही सर्वांनी लिहून घ्यायचे तुमच्या बुकमध्ये सुद्धा हे शब्द आहेत तरी सुद्धा नोटबुकमध्ये लिहायचे आणि मला चेकिंग करण्यासाठी सर्वांनी पाठवायचं आहे चला लिहा बरं पटपट आणि ज्यांचं लिहून झालं नसेल पहा ज्यांचं झालं नसेल तर हा व्हिडिओ पॉज करून किंवा टेक्स्टबुकमध्ये सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता झाडाचे उपयोग झाडाचे फायदे कुणीही विसरायचे नाहीत हां तर मग आज आपण इथंच थांबणार